नमस्कार, ह्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट गाईडचा वापर कसा करायचा याची माहिती घेणार आहोत। चला तर मग पॉवर पॉइंटचे प्रेझेंटेशन ओपन करूया। या येथे आपण एक स्लाइड घेतलेली आहे। या ठिकाणी मी आता दोन वर्तुळ घेणार आहे। एक वर्तुळ घेतले आणि हे एक वर्तुळ घेतलेलं आहे। सर्वात आधी पॉवर पॉइंट मध्ये स्मार्ट गाइड ऍक्टिवेट आहे की नाही हे कसं आपण बघणार। तर सर्वात आधी मोकळ्या जागेवर राईट क्लिक करा, ग्रीड अँड गाईड्स नावाचं एक ऑप्शन येईल, तिथे क्लिक करा। इथे बघा स्मार्ट गाइड्स असं एक तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर चेक करा। अशा पद्धतीने आता इथे स्मार्ट गाइड हे ऑप्शन ऍक्टिवेट। आता मला या दोन वर्तुळांना एका रेषेमध्ये त्यांना रचायचं आहे। आता ते कसं करणार, दोघांपैकी एका वर्तुळाला मी सिलेक्ट करणार, क्लिक करून त्याला थोडंसं मी ड्रॅग करणार। अशा पद्धतीने बघा आता मला दाखवत आहे की खाली बॉटमला ते आता एका ओळीमध्ये ते आहेत। तसंच मी त्याला जरा वर सरकवणार, आता असं आपल्याला दिसतंय की तो सेंटरला म्हणजे त्या दोघांचा जो केंद्रबिंदू आहे त्यानुसार ते एका ओळीमध्ये ते आहेत। जरा मी त्याला वर घेणार, आता बघा वर टॉपवरून वरच्या बाजूने ते आता एका ओळीमध्ये ते आहेत। अशा पद्धतीने आता त्यापैकी मी एकाला मी डिलीट करणार आहे आणि हे जे वर्तुळ आहे याच्या मी अजून काही कॉपीज तयार करणार आहे। त्यासाठी मी कंट्रोल डी या शॉर्टकटचा वापर करणार आहे। कंट्रोल डी म्हणजे डुप्लिकेट, परत कंट्रोल डी। अशा पद्धतीने आता या तिघांना मला एका ओळीमध्ये रचायचं आहे। मी काय करणार, दोघां तिघांपैकी एकाला सिलेक्ट करणार, त्याला मी अशा पद्धतीने बघा एका ओळीत आहे असं तुम्हाला तो दाखवतोय। पुन्हा याला मी सिलेक्ट करणार। आता हे तिघही एका ओळीमध्ये आहेत। आता ह्या दोघांमधलं अंतर किंवा ह्या दोघांमधलं अंतर तेही आपल्याला समान ठेवायचं असेल तर काय करावं लागेल, दोघांपैकी किंवा कोणालाही तुम्ही एकाला सिलेक्ट करा, ते पहिले कन्फर्म करा की ते एका ओळीमध्ये आहे, त्यानंतर मधला कोणीतरी निवडा। आता बघा ते आपल्याला दोन वर्तुळांमधलं अंतर पण समान आहे असं ते आता आपल्याला दाखवत आहे। अशा पद्धतीने आपण स्मार्ट गाईडचा वापर करू शकतो। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।